देशात जातनिहाय जनगणना करावी, राहुल गांधींची संसदेत मागणी। अर्थसंकल्प बनवताना मागासवर्गीयांसोबत दुजा भाव, बजेट बनवणाऱ्यांमध्ये एक ओबीसी आणि एक अल्पसंख्याक अधिकारी असल्याचा आरोप करत राहुल गांधींचा हल्ला बोल। पाणी सोडताना पूर्वकल्पना का दिली नाही, फक्त अधिकाऱ्यांचं निलंबन करून प्रश्न सुटणार नाही, सरकारनं लक्ष देण्याची गरज, राज ठाकरेंचा संताप। टाउन प्लॅनिंगच्या अभावामुळेच पुण्यात पूरस्थिती, राज्य म्हणून कुणाचं लक्ष आहे की नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला थेट सवाल। खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाचा समन्स, अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवरून बजावलं समन्स, वायकरांना 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय असंच म्हणावं लागेल, मला त्यांच्या घरी बोलावलं होतं, समित कदमांचं अनिल देशमुखांच्या आरोपांना उत्तर। अनिल देशमुखांना हेल्थ ग्राउंडवर नाही तर मेरिट ग्राउंडवर जामीन, त्यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही, सलील देशमुखांचा दावा। उद्धव ठाकरे भेट न घेता निघून गेले, मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेण्याकरता गेलेलं मराठा समाजाचं शिष्टमंडळ नाराज। 288 पाडायचे की निवडून आणायचे याचा 29 ऑगस्टला निर्णय, तर फक्त बोलून उपयोग नाही, करून दाखवलं पाहिजे, पंकजा मुंडेंचं जरांगेंना थेट आव्हान। उरणमधील यशस्वी शिंदेंचा अत्याचार झाला नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर, आरोपी विरोधात कठोर कारवाईची भाजपची मागणी। पनवेलच्या न्हावे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लोखंडी रॉडनं हल्ला, हल्ल्यात तरुणी जखमी, आरोपीवर पोलिसात गुन्हा दाखल। आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ नागपुरातील मेयो रुग्णालयातील पॅरामेडिकलचे विद्यार्थी आंदोलनात, दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी।